शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। अरे एवढ्या वेळेपासून काय लिहतोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट मधून विकत घेईन। एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना। या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक, फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत, फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही। व्हिजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्स। अटी लागू। नमस्कार, मी पूनम, News24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये। घरातून बेपत्ता झालेले 13 वर्षीय शाळकरी मुलाला कोतवाली पोलिसांनी 6 तासात शोधून नातेवाईकांकडे सुपूर्त केले। पोलिसांनी शोध मोहीम हाती घेत मुलाला शोधून दिल्याने नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले। पोलिसांनी मुलाच्या नातेवाईकांचा फोन ताब्यात घेऊन माहिती घेतली। या माहिती आधारे पोलिसांनी शोध घेतला असता मुलगा मिळून आला। त्याला विचारले असता परीक्षेत कमी गुण मिळाल्याने घरातून निघून गेला असल्याचे सांगितले। ही कारवाई पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली। नगरला कुस्तीची मोठी परंपरा आहे। पूर्वी शहरातील प्रत्येक भागात तालीम होत्या, त्यात लहानग्यांपासून ज्येष्ठही नियमित व्यायाम करत काळाच्या ओघात अनेक तालीम लोप पावल्या। परंतु नालेगाव येथील नाना पाटील वस्ता तालमीने लाल मातीची परंपरा कायम ठेवत अनेक मल्ल तयार केले। या तालमीचे वैभव दिवंगत पैलवान सुरेशराव शेळके यांनी कायम ठेवले। आजही या तालमीचे नूतनीकरण करून पुनर्वैभव प्राप्त करून देणार असल्याचे मनपाच्या स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी सांगितलं आहे। नगर शहर व उपनगरात नगरोत्थान योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून सुमारे 35,000 पथदिवे बसविण्यात आले। या दिव्याचे वीज बिल जास्त येत असल्या कारणाने महापालिकेने नवीन LED दिवे बसविण्याचा निर्णय घेतला आहे। स्मार्ट एजन्सी सोल्युशन कंपनीला हे काम देण्यात आले असून संबंधित कंपनीने 60 वॅटच्या दिव्यांचा डेमो देखील महापालिकेला दिला आहे। नगर शहरातील आलमगीर चौक, नेहरू चौक, भिंगार वेज, अर्बन बँक चौक या परिसरातील मोकाट जनावरांच्या वावराने भिंगारचे नागरिक वैतागले आहेत। भिंगार शहरातील रस्ते छोटे असल्याने हे मोकाट जनावर रस्त्याच्या मधोमध थांबतात, त्यामुळे या परिसरातील नेहमी वाहतूक अडथळा निर्माण होतो। रस्त्यावर भरणाऱ्या भाजी बाजारातील जनावरे घुसल्यावर अनेक विक्रेते ग्राहकांची पळापळ होते। कॅन्टोनमेंट बोर्डने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नगर शहरात चोऱ्या वाढत चालल्या आहेत। पोलीस वेळेवर येत नसल्याने चोरांना फावत आहे अशी व्यापाऱ्यांची तक्रार आहे। या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाचे तातडीने लक्ष घालावे, अन्यथा 28 नोव्हेंबरला दाळमुंडई उपोषण करू असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे। शहराच्या खबरबातमध्ये इथे संवेद, मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।